चंद्रपुर के वरुणा नाका परिसर में स्थित न्यू इंग्लिश स्कूल के मैदान पर बहुजन समता पर्व का आयोजन चल रहा है और इस मौके पर अनेक मान्यवरों का चंद्रपुर में आगमन हो रहा है। उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता तथा बुलंद तोप कही जाने वाली सुषमा अंधारे भी यहां पर पहुंची। तो देखते हैं इस खबर में इस बुलंद तोप ने क्या आग उगली। वरुणा नाका स्थित न्यू इंग्लिश स्कूल के मैदान पर बहुजन समता पर्व का आयोजन किया गया है और इस कार्यक्रम में अनेक मान्यवर अपनी उपस्थिति दर्शा रहे हैं। इसी पार्श्वभूमि पर शिवसेना की उद्धव ठाकरे गुट की ज्येष्ठ नेता तथा मशहूर वक्ता सुषमा अंधारे का चंद्रपुर में आगमन हुआ। सुषमा अंधारे का संभाषण सुनने के लिए बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी इस मैदान पर थी, जिसमें पुरुष महिलाओं का समावेश था। सुषमा अंधारे के यहाँ पर पहुँचने पर उनका भव्य स्वागत किया गया। सर्वप्रथम सुषमा अंधारे तथा अन्य मान्यवरों ने वहां पर मौजूद महापुरुषों की प्रतिमा पर पुष्प अर्पण किया, उसके बाद दीप प्रज्वलन किया गया। मंच पर पहुंचने के पश्चात सभी मान्यवरों का स्वागत किया गया। तत्पश्चात सभी मान्यवरों ने अपना मनोगत व्यक्त किया। वहीं इस मौके पर उपस्थितों को संबोधित करते हुए सुषमा अंधारे ने क्या कहा, आप सुने उनकी जुबानी। अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर आपण भाष्य करताना आपल्या हे जरा लक्षात यावे की ज्या चळवळीतल्या माणसाने तात्काळ असे म्हटले की ब्राह्मण मुक्त आता मंदिर झाली पाहिजेत, पुजारी मुक्त मंदिर झाली पाहिजेत, तर अनेक अशी मंदिर आहेत की ज्या मंदिरांमध्ये ब्राह्मण पुजारी नाहीत किंवा तिथे बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण चालतं। तुम्ही जेजुरीच्या मंदिरामध्ये गेलात किंवा अशा अनेक तुळजापूरच्या मंदिरांमध्ये गेलात तर तिकडे ब्राह्मण पुजारी नाहीत। पण प्रश्न त्याच्यातून एक दुसरा तयार होतो की जी गोष्ट तुम्हाला संयोगिता राजे यांना अडचण आल्यानंतर सुचते आणि तुम्ही लगेच सांगता की नाही आता ब्राह्मण मुक्त मंदिर झाली पाहिजेत, पुजारी मुक्त मंदिर झाली पाहिजेत, जेव्हा इथल्या दलितांना मंदिरात प्रवेश नाकारले गेले किंवा चुकून एखादा लग्नाचा नवरदेव मंदिराच्या पारावर गेला आणि त्याला बेदम मारहाण केली, तेव्हा तुम्ही हे फतवे का नाही बरं काढले? का तुमचा असा सिलेक्टिव्हनेस आहे? जेव्हा अनुसूचित जाती जमातीतल्या कित्येकांची नाकेबंदी केली गेली, दमन यंत्रणा चालवली गेली, तेव्हा त्यावर का लिहिलं बोललं गेलं नाही? म्हणजे राजघराण्यातल्या माऊलीच्या सोबत झालं ते वाईटच झालं, आम्ही त्याचं समर्थन करत नाही, त्या घटनेचं आम्ही समर्थनच करणार नाही। पण राजघराण्यातल्या माऊलीचं उदाहरण सगळ्या मीडियामध्ये दिसतो, सगळे मीडियावाले त्याला सगळे खूप दाखवतात। अरे दादा हो, रोज आमचे हजारो दलित पददलित आमची उपेक्षित पीडित भावंड ज्यांना मंदिरांमध्ये येऊच दिलं जात नाही अशा रोज घटना घडतात, त्यावर किती वेळा चर्चा केली जाते, त्यावर किती वेळा बोललं जातं, तेही बोलणं ती माणसं माणसं नाहीत का, असं काही आहे का बाबा? हे नातं फार चांगलं आहे तसं बघितलं तर। मग आमच्या देवेंद्र भाऊंनी हिवाळी अधिवेशनामध्ये अगदी फार जीव तोडून नागपूरच्या ते इथे मांडलं, तुमच्या सुषमा अंधारे असं बोलतात, तुमच्या सुषमा अंधारे तसं बोलतात, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि मला पहिल्यांदा कळलं की अरे छे, मी तर आमदार नाही, मी तर खासदार नाही, मी तर मंत्री नाही, मी कुठल्याही घटनात्मक पदावर नाही, मग माझा राजीनामा कसा काय मागितला जातो आणि का? म्हणजे मी बोलूच नाही यासाठी? बरं, जर आता माझं बोलणं जर चुकलं असेल तर ठीक आहे बाबा, मी तर फुले शाहू आंबेडकरी धाटणीतनं तयार झाले हे तर काही लपलं नाही। मी वारंवार सांगते की मी फुले शाहू आंबेडकरी मुशीतनं आलीये, मी मान्यवर कांशीराम साहेबांच्या केडरमधनं आलीये आणि मी हे कधीच लपवलं नाही। पण जर असं असेल आणि तरीही त्यांना बोलण्यावर आक्षेप असतील तर आजच्या दिवशी या समता पर्वामध्ये आमचं देवेंद्र भाऊंना आवाहन आहे, देवेंद्र भाऊ माझी वैचारिक जडणघडण ज्या फुले आंबेडकरी साहित्यांनी घडवली ते साहित्य तुम्हाला रस्त्यावर आणून जाळण्याची फाडण्याची तुमची ताकद आहे का बोला, मग मला सांगा तुम्ही काय ते। कारण एकीकडे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची खोटी खोटी गोडवी गाणार आणि दुसरीकडे त्यांच्या साहित्यातनं पेरलेले क्रांतिकारक विचार मात्र दाबून टाकणार। ऐसा कैसे चलेगा देवेंद्र बाबू, ऐसा नहीं चलेगा। सी टीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।